कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. दादाराव पाटील ढगे यांच्या शालेय साहित्य वाटपाच्या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, शिक्षकांनी मानले आभार. भोकर विधानसभेतील मुदखेड, अर्धापूर, भोकर या तिन्ही तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य, वह्या व पेनीचे वाटप करण्यात आले असून या उपक्रमामुळे गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचे अर्धापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आभार व्यक्त केले. व तसेच अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी, शनी कारवाडी, पारडी, देळुप बुद्रुक, भोगाव देळुप खुर्द, साबरगाव गणपूर, सांगवी खुर्द, जांभरुण इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले भोजावराव पाटील ढगे, जीवन नाईक, प्रकाश नाईक, गोपीराज पाटील पवार, ओमकार ढगे, गंगाधर धुमाळ, बालाजी पाटील नागेलीकर, आनंद पाटील मगरेकर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व गावातील नागरिक यांची उपस्थिती होती. अर्धापूरहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. आज आमच्या जिल्हा परिषद देळुप शाळेमध्ये दादाराव पाटील, सावजी ढगे, पिंपळकुटेकर यांच्या प्रतिष्ठानतर्फे वह्या वाटपाचा कार्यक्रम, तसेच त्यांची कन्या इंजिनिअरिंग दामिनीताई दादाराव ढगे यांच्या मार्फत आज विद्यार्थ्यांना वह्या वाटप, पेनी वाटप हे कार्यक्रम झालेले आहे. तरी वाटप झाल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. शाळेच्या लेकरांमध्ये काय वातावरण झालं? हा, आज आमच्या शाळेत वह्या वाटपाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि असंच त्यांचं दान देतच राहो अशी विद्यार्थ्यांनी खूप मनापासून त्यांची इच्छा झालेली आहे आणि विद्यार्थी फार आनंदित होते. आज जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा भोगाव यहाँ पर दादाराव पाटील ढगे के जानिब से मुफ्त नोटबुक और पेन तकसीम की गई. हम स्कूल की तरफ से उनका आभार मानते हैं. स्वागत आप सबका. जो तो हमारे स्कूल में आके जो तो बच्चों को काफी पेन दिए, जो तो उसका जो तो हम ये करते. अरे दामिनी ताई दादाराव ढगे ये इच्छुक उम्मीदवार है कांग्रेस पार्टी की तरफ से, उनको क्या मुबारकबाद देते? मुबारकबाद ये देते कि हमारे गांव का जो है तो हम हमारे तरफ से कोशिश करके जो है तो उनको हमारे गांव को जरा हो ये करके हम सब मिलकर साथ है उनको ये करेंगे. हम सहकार्य सब मिलकर